नमस्कार मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्हा न्यायालयामध्ये जी उमेदवारांची सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागली होती त्या उमेदवारांना सध्या अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो, हे अपॉइंटमेंट लेटर कशाप्रकारे देण्यात आलेले आहेत याची माहिती आपल्याला पाहिजे, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा क्लर्क आणि शिपाई या पदांचा निकाल लागेल त्यावेळेस अशाच प्रकारे प्रोसिजर फॉलो केली जाईल आणि आपल्याला त्याबद्दल थोडक्यात माहिती असावी या उद्देशाने हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, सांगितलेलं आहे की दिनांक 11/10/2018 रोजी लघुलेखक निम्नश्रेणी पदाची निवड प्रतीक्षा यादी निर्गमित करण्यात आलेली होती आणि लघुलेखक निम्नश्रेणी पदाच्या निवड प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नेमणुका देणे व स्थानिक पातळीवर पदस्थापनेत बदल करणे याबाबत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी हे खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहेत. सदर आदेश तात्काळ प्रभावाने अंमलात राहतील. आणि या ठिकाणी पहा, उमेदवारांचं नाव दिलेलं आहे, नागेश नंदकुमार दूधगावकर, आणि यादीतील क्रमांक त्यांचा दिलेला आहे 1, आणि त्यांना लघुलेखक या पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येत असून त्यांची नेमणूक दिवाणी न्यायाधीश व स्थर परभणी येथील चौथे सह दिवाणी न्यायाधीश कस्तर परभणी यांचे न्यायालयात असलेल्या रिक्त पदावर करण्यात येत आहे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येत आहे, कारण मित्रांनो, हे ॲडहॉक पास झालेले आहेत आणि जे ॲडहॉक पास झाले नाहीत त्यांच्यासाठी पाहिजे स्टार दाखवलेला आहे. राजनंदिनी वैजनाथ शिंदे यांना लघुलेखक या पदावर तदर्थ दिलेलं आहे मित्रांनो, म्हणजे त्यांनी ॲडहॉक पास झालेल्या नाहीत, नियुक्ती देण्यात येत असून त्यांची नेमणूक दिवाणी न्यायाधीश कस्तर वसमत यांच्या आस्थापनेवर तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कस्तर वसमत यांच्या न्यायालयात श्री के आर मातेकर लघुलेखक यांच्या जागेवर करण्यात येईल असं सांगितलं. म्हणजे तिथं स्टार दिसतं त्यांना ॲडव्हॉक ते झालेले आहेत आणि त्यांना दिलेल्या एका वर्षात त्यांना टायपिंग एक्झाम, त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांची शॉर्ट हँड डिटेक्शन टेस्ट आहे ती त्यांना एका वर्षाच्या आत पास व्हायचं आहे, नाही तर त्यांची सेवा समाप्त होईल. आणि या ठिकाणी दोन याद्या दिसत आहेत, या ठिकाणी आपल्याला पदोन्नतीने जी व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या पदोन्नतीच्या याद्या आपल्या या ठिकाणी दिसून येतील. आणि त्या अटी आणि शर्ती दिलेत की ॲडव्हॉक पास म्हणजे ती मी तुम्हाला सांगितलं की 30 आणि 35% क्रायटेरिया कॅटेगरी साठी रिझर्व आणि 35% ओपन कॅटेगरीसाठी क्रायटेरिया आहे. आणि त्या पास ज्यांनी ॲडहॉक पास झाले नाही त्यांना एका वर्षाच्या त्या पास करणं बंधनकारक आहे आणि तसं बंधनपत्रक आपण जॉईनिंग होण्याच्या वेळेस आपल्याकडून लिहून घेतलं जाईल. जर आपण त्या ॲडहॉक एक्झाम्स दिलेल्या एका वर्षाच्या कालावधीत पास नाही झाला तर आपलं नियुक्ती आपली अपॉइंटमेंट कॅन्सल केली जाईल. या ठिकाणी सांगितलं की आपल्याला नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन लागू राहील. तुम्हाला जर नोकरी ही लागलेली सोडायची असेल, दुसऱ्या नोकरीला जॉईन व्हायचं असेल, तर तुम्हाला तसं एका वर्षाच्या अगोदर ते तसं त्या ठिकाणी कळवावं लागेल. तुम्ही अर्जंट म्हणजे न सांगता जर राजीनामा दिला नोकरीचा आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला कंपल्शन म्हणून एका महिन्याचा पगार भरावा लागेल आणि तिथूनच तरच तुमचा तो राजीनामा मंजूर केला जाईल. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी दुसरीकडे तुम्ही सरकारी सेवेमध्ये लागत असाल त्या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वाचं असं NOC सर्टिफिकेट लागतं, म्हणजे की तुम्ही अगोदर ज्या जॉबमध्ये होतात तिथं ते जॉबचा विभाग तुम्हाला ते सरकारी डिपार्टमेंट तुम्हाला ते NOC सर्टिफिकेट देत असतं, तरच तुम्हाला त्या विभागाकडून NOC सर्टिफिकेट मिळेल. तुम्हाला एका महिन्याची फीस तरी भरावी लागेल, नाही तर एक महिना अगोदर राजीनाम्याच्या अगोदर आपल्याला तसं कळवावं लागत असतं. तर मित्रांनो, असं हे महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन दिसेल. सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रके देण्यात आलेली आहेत आणि आशा करू की आपण आता क्लर्क व शिपाई या पदाचा सुद्धा निकाल लवकरच लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपली प्रश्नमतं खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलवर नवीन असताल चॅनलला आणखी सबस्क्राईब केला नसताल सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन येत असतो. मित्रांनो, बाय.